हे बघा, ह्यांच्या मुली एवढं लेट होते, आता वाचलेत बघा किती 6-5 झाल्यात. आणि बघा बरं झालं तुम्हीच सांगितलं, आता माझ्या वाहिले असता लेट झाले होते. तर मित्रांनो, आता आम्ही पोहोचलोय, घोडबंदर रोड क्रॉस केलाय, पण आम्हाला भेटले ट्रॅफिक. तर मित्रांनो, इकडे पावसाचं आगमन झालं आणि तुम्ही पुढे क्लाउड बघत असाल. तर काहीच, आता पोहोचलोय महाडच्या गणपतीला, थोडेसे ट्रॅफिक. तर मित्र, दर्शन असं झालेलं आहे चांगल्या रीतीने आणि एवढी काय गर्दी नव्हती. अरे निखिल कावडा पण पावडर लावतो, कावडा पण आपला कालच रेवाच आहे. नमस्कार मंडळी, मी प्रमोद चिमटेकर परत तुमचं एकदा स्वागत करतो माझ्या युट्यूब चॅनलवरती. तर आज चाललो आहे एक्विरेला. ॲक्च्युली आमचा नाईट आउट ग्रुप आहे, तर सर्वांना वेळ नाही भेटत, पण आम्ही आता थोडेसेच आहेत, तर त्याच्यामुळे आता चाललो तली घेऊन. बायकोला पण खूप फिरायची इच्छा होती, पण अनफॉर्च्युनेटली कुठेच जायला भेटत नाही, कारण फॅमिली बिझनेस, फोटोग्राफी हे दोन्ही सांभाळायला लागते, तर त्याच्यामुळे ॲडजस्टमेंट जास्त होत नाही. सुट्टी असायची त्याच्यामध्ये पण थोडीशी कामं निघायची, पण ठीक आहे. आता चाललो आहे, पण आता वाजलेत किती माहिती का, 5 वाजले आहेत, 5 वाजून गेले आहेत, आणि बायको उठली थोडीशी लेट, आणि त्याच्यामुळे थोडंसं लेट तर झाले. मी तर कधी सुटून रेडी वगैरे होऊन गाडी वगैरे चालू करून बसलो इकडे, आता बायकोची वाट बघतोय, पण अजून बायको काय येत नाही. बायका लोकांचा भरपूर टाईम लागतो. सो चला आता तिकडे पण सर्वजण रेडी होऊन थांबलेत मला, इकडून जेव्हा निघेल तेव्हा आता तिकडे पोहोचेल. आणि एक अजून प्रॉब्लेम म्हणजे असा आहे की घोडबंदर रोड म्हणजे ठाण्या साईडचा पूर्ण रोडचं काम चालू आहे, तर त्याच्यामुळे थोडासा प्रॉब्लेम होणार आहे, कारण आम्हाला कदाचित फिरून जायला लागेल, पण बघू कसं काय ते. आणि जर फिरून जायला लागलं तर थोडासा अजून जास्त टाईम लागेल आम्हाला पोहोचायला. सो चला जाऊन बघूया आजचा दिवस कसा जातोय. हे बघा, ह्यांच्या मुली एवढं लेट होते, आता वाचल्यात बघा किती 6-5 झाल्यात. आणि बघा आता तर तुला कसं वाटते आज आपण फिरायला चाललोय तर? हे भारी वाटत. चला आता जाऊन बघतो, कारण आता लेट तर झाले. लेट्स गो. बरं झालं तुम्हीच सांगितलं, आता माझ्या वाहिले असता लेट झाले होते. अरे काय जात, आम्ही पोहोचलो उमेदवारला. आणि बघा तेने पित आपण माझं काय नाही, मी गाडीत बसले तू येऊन, लेट कोणी केलं विचारा ना, तुम्ही तुमच्या बहिणीला विचारा ना. मोर्या ओंकार पहिले तर मित्रांनो, आता आम्ही पोहोचलोय, घोडबंदर रोड क्रॉस केलाय, पण आम्हाला भेटले ट्रॅफिक, आणि खूप जाम वाली ट्रॅफिक आहे. जरा पण हलत नाही का, डुलत नाही. या बघा ह्या टेम्पो मध्ये माणसं सर्व जागे होती, आता झोपली. एवढे वाईट दिवस आले. कधी ट्रॅफिक क्लिअर होईल काय सांगता येत नाही. आय होप का लवकरच होईल. Yeah.
चकले झोपी. तर मित्रांनो, इकडे पावसाचं आगमन झालं आणि तुम्ही पुढे क्लाउड बघत असाल, काय भारी सीन दिसतोय. आणि मध्ये हे पण क्लाउड ला बघून अच्छी, हे पण नवीन होत. तर गाइस, आता पोहोचलोय महाडच्या गणपतीला. थोडेसे ट्रॅफिक मध्ये थोडासा खूपच टाइम जास्त झाला, तसं ते इकडे 2.5 तासामध्ये पोहोचलो पाहिजे. आणि आता वाजले 3:30 झाल्यात. आता वाजल्यात किती माहिती का, 10 वाजायला आलेत. 3 तास पण नाही, 4 तास व्हायला आले. आणि ह्या मुलांची हालत बघा, असं वाटते चेहऱ्यावरून का बरं वाटते. चला दर्शन करून लगेच निघायचं एक वेळासाठी. तर मित्रांनो, दर्शनाचं झालेलं आहे चांगल्या रीतीने आणि एवढी काही गर्दी नव्हती. मध्ये काहीच अलाउड नाही, फोटोग्राफी वगैरे काहीच अलाउड नाही. तर बाहेर आल्यावरती जसं शूट करायला भेटते. सो आता चाललो आहे एकविरेला. आता एकविरेला पण किती गर्दी असेल काय माहिती नाही, वरती गेल्यावर समजेल काय आहे ते. तिकडे किती गर्दी असेल. चला, आधीच आपल्याला एवढं लेट झालं आहे आणि या दोघी एवढं लेट करतात की बघायला नको. सकाळी हिच्या उलट लेट झालेला. मी पुढे नाही आला, तुम्हाला आवाज नाही दिला म्हणून मी नाही आलो पुढे. आवाज दिला असं तर मी आलो असतो. मी बघितलंच नव्हतं, मी व्हिडिओ शूट करत होता. माझी चुकी नाही, तुमची चुकी, तुम्ही आवाज नाही दिला मला. तवशी मारतोने हात मारलाय. आईला संकेत तो फोन काय करू रे. आता बघ याला काय रे, बिचारी की इच्छा गाडी चालली. कोणची मी चालू नितीन फोन फोन ओमकार फोन माहिती आहे. अरे निखिल, कावडा पण पावडर लावतो. कावडा पण आपला कालच रेवाच आहे. मग असू दे ना, मग तुम्ही आवडकाला पावडर गेले पण मग दे ना पावडर दे दे. हे बघ, या पांढरे होते ते काले होत चालले. मग आपला कलर बरा नाही येड्या. घे र सगळं मिलून मिलवाट के खाणे. अरे घे थोडं आता काय नाही भाई, कट करणार हेच टाकत आहे मेन. हा तू माझे तुझा कलर पण तेवढाच राहील. काय नाही जाऊ पण रे ते ना इकडे बघून बोला जरा. बघ आम्हाला नाही लावायचं पण जबरदस्ती लावायला सांगते पावडर बोलते काळा दिसतो. आता जे हाय तो जो कलर आहे तो हाय. कवडा पण काय पण करा, कलर निघणार नाही. आता प्युअर ब्लॅक, ब्लॅक ब्युटी आहो आम्ही. ब्लॅक ब्युटी बघ, व्हाईट ब्युटी ब्लॅक होत चालले. काही आम्ही आता आलोय, पूर्ण वरती चढलोय आणि इकडचे बहुतेक असे व्लॉग झाल्यात म्हणून मी स्टार्टिंग पासून व्हिडिओ वगैरे नाही काढल्या. जर तुम्ही ते आपले यात्रेचे व्हिडिओ बघितले नसतील तर आपल्या ह्याच्यावरती जाऊन बघा चॅनलवरती. आता पोहोचलो आहे
हे बघा इकडे इकडचा माहोल बघा, 8 दिवस असून पण एवढी गर्दी असेल असं वाटलं नव्हतं. चिकन अंडी पाहिजे, त्या माणसाला पनीर अंडी पाहिजे, काय कोणची अंडी पाहिजे तर ते तट गेल्यावर समजेल. मला मसाला पापड, मला मसाला पापड पाहिजे. तू मसाला पापडच का? बरोबर. 2 रुपये जास्त कशाला वाटते आज? सो आता गाईस, आता इकडे असं झालं की म्हणजे जे पण इकडचे लोक असतात ना त्यांना डायरेक्ट दर्शन देतात आणि सामान्य माणूस तिकडून एकदम लाईनीमधून येतो. म्हणजे बरोबर ना, ठीक आहे, चालेल का, जे मान घेऊन येतात त्यांच्यासाठी वेगळी लाईन ठेवली, ठीक गोष्ट आहे. पण जे बाहेरून येतात त्यांना पण ती लोकं मध्ये घुसवतात, तर ते बरोबर नाही वाटत. आणि दुसरे लोक कोणत्या गोष्टीचा फायदा घेऊन पुढे जातात ते पण चांगलं नाही, कारण त्याच्यामध्ये आपल्या आगळे लोकांचंच त्याच्यामध्ये असं होते का हे नक्की आहे अंगात की नाही आहे असं होतं. पण आम्हाला तर माहिती आहे दुसरे जण त्याचा फायदा घेतात, तर आपण नाही काय करू शकत. तरी पण लोकं पुढे जाऊन देतात, त्यांना अडवत नाही. सो चला, हा थोडंसं ड्रोन वगैरे उडवायचा विचार तर चालू आहे, पण एवढ्या उन्हामध्ये वैताग आला आहे, पण 1-2 शॉट तरी घ्यायला लागते. चला
जेवायला चिकन अंडी किती रुचिता. आता डोकं दुखायचं बंद झालं चिकन बघून. आणि ह्यांचा उपवास आहे म्हणून प्रॉन्स मसाला सांगितलाय उपवासामध्ये एक वर्षाचा उपवास. तर मित्रांनो आता जेवण वगैरे झालं आणि आता आल्या तर दारही थांबला. चला थोडस नारायण नामचं थोडस शूट करतो. आता आम्ही आलो नारायण धामच्या आतमध्ये. हे बघा मंदिर खालूनच घ्यायला पाहिजे होती. तिकडून त्याची जी भारी दिसते परत अशी फिरून तर काही हा सीन बघा काय भारी आहे. खतरनाक वाटते ना. हा ऍक्च्युली सनसेट पॉइंट आहे पण ढगामध्ये बघा ना एकदम ऑरेंज. ऑसम यार ऑसम. आता आल्यात आम्ही टायगर पॉइंटला आणि आल्यात कांदे भजे नाही सॉरी कॉर्न भजे. आणि बघा इकडे कॉर्न भजेवरती झोंबी पडलेले आहे. निखिल तर जास्तच खाते. आत्ताच जेवल्यात आणि लगेच कॉर्न भजे. वॉटर स्टॅमिना वॉटर स्टॅमिना. जळलेला वास येते का बघ. नाही रे बाबा थंड वाटते ना. पहिलाच पाऊस आहे आणि आम्हाला असं दृश्य बघायला भेटले. मन खूप भरून आले का काय सीन आहे यार. एक नंबर ड्रोन पण उडवतो बघू इकडे काय ते. तर काय आता पोचलोय टायगर पॉइंटला आणि इकडे टायगर पण नाही पॉइंट पण नाही पण नाव पडले टायगर पॉइंट. गाईज आता गाडी नितीन चालवतोय आणि मागचे सर्व असं घाबरलेत की झोपणार ना आता ते लोक. आणि मला काय वाटत नाही कारण तो चालवतो गाडी. आम्हाला भीती नाही वाटत कारण की आम्हाला त्याची सवय झालेली आहे. कारण की ह्याचेच मित्र बोलतात आम्ही नाही बोलत. बरोबर आपण बघूया आता असं झालं. फायनली गाईज पोचलो आहे घरी आणि खूप ट्रॅफिक होती आणि त्याच्यामुळे भरपूर टाईम गेला आणि खूप वैताग आला ट्रॅफिकमध्ये कारण दोन्ही बाजूने ट्रॅफिक जाम होती. फक्त ते एकच रस्ता चालू होत आणि त्याच्यामध्ये पण त्या लोकांनी 15 मिनटं या साईडची आणि 15 मिनटं त्या साईडची असे करून ती लोकं ट्रॅफिक क्लिअर करत होते. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा. आणि जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चलो बाय.